ठाकरे कुटुंबियांची श्रद्धास्थान आणि कुलदैवत एकविरा देवीच्या कारला येथील मंदिराच्या दानपेटीवर धर्मादाय आयुक्तांनी ताळे ठोकण्याचे आदेश दिलेत. मंदिर परिसरातील नळ चोरीला गेल्याच्या तक्रारी वाढत असल्याने धर्मादाय आयुक्तांनी ही कारवाई केली आहे. देवी देवतांच्या मंदिरात आशीर्वाद मिळो ना मिळो दान करण्यासाठी आधी दानपेटी आणि आरतीच्या ताटात पैसे टाकावे लागतात. एकविरा देवीच्या मंदिर परिसरात देखील दानपेटी तर आहेत, मात्र त्या व्यतिरिक्त आरतीच्या ताटात देखील पैसे घेतले जातात आणि हे पैसे ट्रस्टी आणि इतर सदस्य आपसात वाटलत जात असल्याचा आरोप प्रत्यारोप होतोय. तर एवढंच नाही तर पिण्याच्या पाण्याच्या टाकीतून 17 अनधिकृत नळ कनेक्शन दिले असल्यामुळे त्यांचा भूर्दंड ट्रस्टला बसू लागलाय. अखेर या सर्व तक्रारी धर्मादाय आयुक्तांपर्यंत पोहोचल्या आणि अखेर दानपेटी बंद करण्याचे आदेश धर्मादाय आयुक्तांनी दिले आहेत.